हेलो स्टूडेंट्स, लास्ट वीडियो मध्ये आपण चैप्टर 5 चा एक्सपेंशन फॉर्म्युला याची सुरुवात केलेली होती। या चैप्टर मधला फर्स्ट टॉपिक आहे एक्सपेंशन ऑफ x प्लस a मल्टीप्लाइड बाय x प्लस b। याचे एक्सपेंशन आपण ऍक्टिव्हिटीच्या स्वरूपात लास्ट वीडियो मध्ये बघितलेले आहे, तरी एक रिकॉल बघा। x प्लस a मल्टीप्लाइड बाय x प्लस b इज इक्वल टू काय होते, x स्क्वेअर प्लस ए प्लस बी इंटू एक्स प्लस ए इंटू बी। ठीक है, या एक्सपेंशन फॉर्म्युला यूज करून तुम्हाला प्रैक्टिस सेट 5.1 मधले प्रॉब्लम सॉल्व करायचे आहे। तर या प्रैक्टिस सेट 5.1 मधले काही प्रॉब्लम्स मी तुम्हाला समजून सांगत आहे, त्याकडे नीट लक्ष द्या आणि उर्वरित प्रॉब्लम तुम्हाला सॉल्व करायचे आहे। ओके, तर यामधला फर्स्ट प्रॉब्लम आहे a प्लस टू इंटू ए मायनस वन। तर a प्लस टू अँड a मायनस वन या फॉर्म्युलाचा यूज करताना बघा, इथे आपण काय लिहू शकतो, फर्स्ट x स्क्वेअर मीन्स ए स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये येणार a प्लस b, a आणि b ची व्हॅल्यू, इथे a ची व्हॅल्यू किती आहे 2 आणि b ची व्हॅल्यू किती आहे मायनस वन, दॅट इज 2 मायनस 1 मल्टीप्लाइड बाय x, x ची व्हॅल्यू किती घेतली इथे a, इथे येणार a प्लस प्लस a इंटू b, a इंटू b दॅट इज 2 इंटू मायनस 1 असल्यामुळे हे दोन्ही ब्रॅकेटमध्ये ठेवायचं, हा जो 2 आणि हा मायनस 1 दोन्ही ब्रॅकेटमध्ये ठेवायचा आहे। कळलं काय केलं मी, या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहे। बघा, एक्स स्क्वेअर इथे एक्सच्या ठिकाणी ए लिहिले असल्यामुळे ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी, ए ची व्हॅल्यू इथे आहे 2 आणि बी ची व्हॅल्यू इथे आहे मायनस 1, दॅट इज 2 मायनस 1 मल्टीप्लाइड बाय एक्स ची व्हॅल्यू ए प्लस ए इंटू बी, दॅट इज 2 इंटू हा मायनस 1 असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये ठेवायचा आहे, इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2 मायनस 1 इज 1 मल्टीप्लाइड बाय ए इज ए प्लस 2 इंटू मायनस 1, या दोघांचा मल्टिप्लिकेशन करा, 2 1 जा 2 आणि मायनस 1 असल्यामुळे मायनस 2, इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ए इंटू 1 इज ए प्लस मायनस मायनस 2। याप्रमाणे हा फर्स्ट प्रॉब्लेम सॉल्व झालेला आहे, याचं आपण एक्सपेन्शन केलेलं आहे। कळलं तुम्हाला कसं केलेलं आहे, आपण हा जो एक्सपेन्शन फॉर्म्युला दिलेला आहे या एक्सपेन्शन फॉर्म्युल्यामध्ये ॲज इट इज ह्या व्हॅल्यूज पुटअप केलेल्या आहे। तर सेम प्रॉब्लेम, फर्स्ट प्रॉब्लेम जसा आहे तसा सेम प्रॉब्लेम सेकंडवाला हा प्रॉब्लेम आहे आणि थर्ड पण आहे, हे सेकंड अँड थर्ड तुम्ही सॉल्व्ह करायचे आहे। त्याच्यानंतर तर फोर्थ प्रॉब्लेम मी घेत आहे, दॅट इज 13 प्लस एक्स मल्टीप्लाइड बाय 13 मायनस एक्स। या ठिकाणी पण तुम्हाला तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस ए बी। तर एक्स ची व्हॅल्यू इथे आहे 13, बघा दोन्ही ठिकाणी 13 आहे आणि ए आणि बी ची व्हॅल्यू दिलेली आहे एक्स, ए ची पण एक्स दिलेली आहे आणि बी ची पण व्हॅल्यू दिलेली आहे एक्स। तर सॉल्व्ह करूया आपण याला, ए स्क्वेअर एक्स स्क्वेअर इज इथे येणार 13 स्क्वेअर प्लस ए प्लस बी, ए प्लस बी, आता ए प्लस बी इथे काय येईल बघा सांगा, ए ची व्हॅल्यू बघा इथे आहे एक्स आहे आणि बी ची पण व्हॅल्यू किती आहे एक्स आहे, तर इथे ब्रॅकेटमध्ये काय येणार हा एक्स आणि इथे येणार मायनस एक्स, मायनस एक्स का बरं, कारण की बी ची व्हॅल्यू इथे दिलेली मायनस एक्स। ओके, देन मल्टीप्लाइड बाय ए दॅट इज 13 प्लस ए इंटू बी मीन्स एक्स इंटू एक्स दॅट इज प्लस एक्स मल्टीप्लाइड बाय मायनस एक्स, हा एक प्लस एक्स आहे आणि हा मायनस एक्स आहे, दोघांचं मल्टिप्लिकेशन, इक्वल टू 13 स्क्वेअर इज 169 प्लस एक्स मायनस एक्स इज, एक्स मायनस एक्स इज सांगा काय होणार 0,
सेम नंबर्स आहेत, सेम नंबर मधून जेव्हा मायनस होतो त्याचं काय होतं, झिरो मल्टीप्लाइड बाय 13 प्लस एक्स मल्टीप्लाइड बाय एक्स इज एक्स स्क्वेअर, आणि हा मायनस असल्यामुळे मायनस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 169, झिरो मल्टीप्लाइड बाय 13 इज झिरो, प्लस मल्टीप्लाइड बाय मायनस इज मायनस एक्स स्क्वेअर। तर याप्रमाणे याचा आन्सर एज अ एक्सपेन्शन येणार 169 मायनस एक्स स्क्वेअर। कळलं हे कसं केलेलं आहे, 13 स्क्वेअर प्लस ए ची व्हॅल्यू एक्स, बी ची व्हॅल्यू मायनस एक्स, दॅट्स वाय ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी एक्स मायनस एक्स मल्टीप्लाइड बाय एक्सची जी व्हॅल्यू आहे इथे 13 असल्यामुळे 13 प्लस ए मल्टीप्लाइड बाय बी दॅट इज एक्स मल्टीप्लाइड बाय मायनस एक्स, 13चा स्क्वेअर 169 प्लस एक्स मायनस एक्स इज झिरो, झिरो मल्टीप्लाइड बाय 13 इज झिरो, प्लस या दोघांचं मल्टीप्लिकेशन मायनस एक्स स्क्वेअर। तर इथे येणार आन्सर 169 मायनस एक्स स्क्वेअर। त्यानंतर आपण प्रॉब्लेम घेऊया, फिफ्थ प्रॉब्लेम। फिफ्थ प्रॉब्लेम मध्ये दिलेला आहे 3x प्लस 4y मल्टीप्लाइड बाय 3x प्लस 5y, या दोघांचं आपण एक्सपेन्शन करूया इज इक्वल टू, दोन्ही ठिकाणी 3x 3x आहे, तर एक्स स्क्वेअर मीन्स 3x स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये काय येणार ए प्लस बी मीन्स 4y प्लस 5y मल्टीप्लाइड बाय एक्स दॅट इज 3x प्लस ए मल्टीप्लाइड बाय बी मीन्स 4y मल्टीप्लाइड बाय 5y इज इक्वल टू, 3चा स्क्वेअर येतो 9x स्क्वेअर प्लस 4y प्लस 5y दोघांचेही जे व्हेरिएबल्स आहे ते सेम असल्यामुळे दोघांचं ऍडिशन पॉसिबल आहे, 5 प्लस 4 इज 9y मल्टीप्लाइड बाय 3x, हा 3x मल्टीप्लिकेशन मध्ये असल्यामुळे त्याचं मल्टीप्लिकेशन करायचं आहे, प्लस या दोघांचं मल्टीप्लिकेशन 4 मल्टीप्लाइड बाय 5 दॅट इज 20y y मल्टीप्लाइड बाय y इज y स्क्वेअर इज इक्वल टू 9x स्क्वेअर प्लस 9y मल्टीप्लाइड बाय 3x, 9 3 27 एंड x मल्टीप्लाइड बाय इज एक्स वाय प्लस 20y स्क्वेअर। कळलं हा प्रॉब्लेम तुम्हाला, किती आन्सर आलेलं आहे याचं, 9x स्क्वेअर प्लस 27xy प्लस 20y स्क्वेअर। याप्रमाणे आणखी एक प्रॉब्लेम दिलेला आहे तुम्हाला, प्रॉब्लेम नंबर 6, तो तुम्ही प्रॉब्लेम नंबर 6 सॉल्व्ह करून घ्यायचा आहे। यानंतर नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया आपण, सेवन्थ प्रॉब्लेम मध्ये बघा, एम प्लस 2/3 मल्टीप्लाइड बाय एम मायनस 7/3, तर बाय युझिंग फॉर्म्युला एक्सपान्शन ऑफ एक्स प्लस सी मल्टीप्लाइड बाय एक्स मायनस बी, तर फॉर्म्युला बघा काय आहे, एक्स प्लस ए मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस बी इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस ए प्लस बी मल्टीप्लाइड बाय एक्स प्लस ए बी। ओके, या फॉर्म्युलाचा यूज करून आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया। या ठिकाणी एक्सच्या ठिकाणी आहे एम, एच्या ठिकाणी आहे 2/3 आणि बीच्या ठिकाणी आहे मायनस 7/3, एक्स स्क्वेअर दॅट इज एम स्क्वेअर प्लस ब्रॅकेटमध्ये येणार ए प्लस बी दॅट इज 2/3 आणि मायनस 7/3। मायनस का बरं, इथे प्लस आहे इथे मायनस आहे, कारण की इथे जी बीची व्हॅल्यू आहे ती मायनसमध्ये असल्यामुळे मायनस ठेवायचं आहे, मल्टीप्लाइड बाय एक्स, तर एक्सची व्हॅल्यू इथे आहे एम प्लस ए मल्टीप्लाइड बाय बी दॅट इज 2/3 मल्टीप्लाइड बाय मायनस 7/3 इज इक्वल टू एम स्क्वेअर प्लस, दोघांचे डिनोमिनेटर सेम असल्यामुळे आपण त्यांचं न्यूमिरेटर्सचं प्लस ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन करू शकतो, तर 2 मधून 7 मायनस होणार नाहीत, 7 मधून 2 मायनस केले तर किती येतात मायनस
5 अपॉन 3 मल्टीप्लाइड बाय m. समझले हे याचा सबट्रैक्शन 7 मधून 2 माइनस करायचे किती येणार 5 मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं माइनस आणि डिनोमिनेटर एज इट इज राहणार 3 प्लस या दोन डिनो फ्रॅक्शन्स आपल्याला काय करायचं आहे मल्टीप्लिकेशन तो 2 मल्टीप्लाइड बाय 7 इज 14 अपॉन 3 मल्टीप्लाइड बाय 3 इज 9 आणि माइनस असल्यामुळे इथे माइनस चिन्ह द्यायचं आहे इज इक्वल टू m स्क्वेअर प्लस इनटू माइनस माइनस 5 बाय 3 m प्लस इनटू माइनस माइनस 14 अपॉन 9 तो या प्रकारे तुम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व करू शकता m स्क्वेअर माइनस 5 अपॉन 3 m माइनस 14 अपॉन 9 याप्रमाणे प्रॅक्टिस सेट 4.5.1 मधले जे उर्वरित प्रॉब्लेम्स आहेत बाकी जे तुम्ही तो सॉल्व करायचे आहे आणि काही डिफिकल्टीज असेल तो मला पर्सनली माझ्या व्हॉट्सअपवर शेअर करायचं आहे ओके.